प्रधानमंत्री ही सगळ्यांचे असतात, देशाचे असतात. जो देशाचं नेतृत्व करतात, त्यांनी एका धर्माचं, एका जातीचं, एका भाषेचं हा जो विचार करायची या देशाचं ऐक्य संकटाची, आणि त्यावेळी ते अस्वस्थ आहे. ही त्यांची अस्वस्थता, ही अशी विधानं हे सांगतात किंवा कन्फ्युजन तयार करण्याची भूमिका सांगतात. विचाराने आपल्या कार्यक्रमाने ते लोकांच्या जात असतील, लोकांच्या स्पष्ट मांडत असतील, लोकांच्या सुखदुःखाशी लक्ष केंद्रित करत असतील, त्याला हे नक्की किंवा आणखी म्हणण्याचा अधिकार कुणी यांना देईल. मोदींची अलीकडची सगळी भाषणं ही असा एक समाजासमोरच्या गैरविश्वास निर्माण व्हायला होऊ शकत आणि देशाच्या दृष्टीने घातक, जे देशाच्या हिताचे नाही, तिथे मी त्या आमच्या सरकारी असणार आहे. लोकसभा निवडणुकीचे 3 टप्पे झाले आणि 4 टप्प्याच्या 2 दिवस आधी पंतप्रधानांचं हे वक्तव्य, त्याचा अर्थ काढता तुम्ही आता? असं आहे की जे काही निवडणुकीचे 1, 2, 3, 4 टप्पे झाले त्याच्यावर जे एकंदर चित्र दिसते मतदारांचं, त्यांची एकंदर स्थिती दिसते, निर्णय घेतलेले दिसतात, त्याच्यावर मोदी साहेबांचा जो विचार, त्या विचाराच्या विरुद्ध जनमत व्यक्त होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्यावेळी ते अस्वस्थ आहे. ही त्यांची अस्वस्थता, हे अशी विधानं हे सांगतात किंवा कन्फ्युजन तयार करण्याची भूमिका सांगतात. काय म्हणायचं सांगत SC ST यांच्या आरक्षण वाढवायचं असेल तर आमचा काही कुणाचा विरोध नाही, आम्ही ठरवलं कुणाचाही संबंधी ठरवलं, पण एखाद्या सवर्णाच्या संबंधी राज्यकर्त्यांनी अशी कशी भूमिका घेऊन चालली? प्रधानमंत्री ही सगळ्यांची असतात, देशाचे असतात. जो देशाचं नेतृत्व करतात, त्यांनी एका धर्माचं, एका जातीचं, एका भाषेचं हा जो विचार करायची या देशाचं ऐक्य संकटाची, तसे प्रधानमंत्री असो किंवा त्यांच्या मंत्री मंडळाचे मंत्री असतात. कोलकाता निकाल नाही, पण 50 वर्ष लावली यावर आम्ही अस्वस्थ होतो, पण ठीक आहे, निदान काहीतरी निकाल त्यांनी दिला. त्याच्यात काही लोकांना त्यांनी शिक्षण राहिले असं ते म्हणतात. न्याय देवतेचा निकाल आहे, काहीतरी दाभोळकरांना त्यांच्या आत्म्याला न्याय द्या. मुख्यसूत्रधार मोकळ सोडलंय, मुख्यसूत्रधार निर्दोष सोडलाय आणि जे शूटर आहेत त्यांना जन्मठेप दिली. त्याच्यासाठी महाराष्ट्र सरकारने अपील करावं की जे तुम्ही म्हणता सूचना सुटली असतील तर राज्य सरकारने अपील करावं आणि ही भूमिका ऐकून सुप्रीम कोर्टात मांडावी. तुम्ही आता बोलताना असं म्हटलं की व्यक्तिगत संबंध पंतप्रधानांचे वेगळे, परंतु राजकीय विचार म्हणून आम्ही कधी जाणार नाही. व्यक्तिगत संबंध अजूनही चांगले आहेत आपले काही उद्या पार्लमेंट सभेच्या हालाबी एकत्र होतो हे मी सगळे तिथे आम्ही स्पष्ट बघत नाही आणि त्यावेळेला भेट करते एकमेकाला. जर तुमच्या त्या विधानामध्ये अजितदादा असं म्हणाल की त्यांना संभ्रमस्थ निर्माण करण्याची त्यांची कार्यपद्धती राहिलेली आहे, त्याच्या मी काही फार व्यवस्थित नाही. कसं आहे की राजकारणामध्ये वादवृत्ती हे ज्यांचे वैशिष्ट्य असे अनेक लोक असतात आणि ते वादवृत्तीला काही बोलत असतात,
काय दिसतं घ्यायचं असतं. अशोक पवारांना म्हटले तुम्ही कसे आमदार होता तुम्ही बघतो अजितदादांचं कालचं बघतो. जो अधिकार आहे तो एखादा सरकारचा प्रतिनिधी आपल्याकडे घ्यायला लागला काय बोलायचं त्याच्यावरती सगळं तुम्ही म्हणताय तसं मी काय केलं नाही चुकलं लढा सगळं मी आत्ता चालू या कार्यक्रमासाठी तशी जर भाषा असेल तर त्या चौकशीत बसणारी असं मला वाटत. पण त्याचा विषय आपण काय करायचं उद्या लोकांनीच करावं त्यांना संधी द्यायचं. साहेब मोदी असं म्हणतायत की तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे ती नकली सेना आणि नकली काँग्रेस बरोबर जाण्याचा आहे. आता नकली सेना आणि नकली काँग्रेस हे विचारधारा इतरांना पटत नाही असं असं आहे. एखादा पक्ष असेल काँग्रेस असेल की आणखी काही विचाराने आपल्या कार्यक्रमांना ते लोकांच्या जात असतील लोकांच्या स्पष्ट मांडत असतील लोकांच्या सुखदुःखाशी लक्ष केंद्रित करत असतील त्याला हे नकली किंवा आणखी म्हणण्याचा अधिकार कुणी यांना देईल. हे प्रधानमंत्री आहे त्यांनी तारतम्य काही गोष्टीच्या वस्तीत पाळलं पाहिजे आणि या नकली वगैरे म्हणणं हे अयोग्य आहे अशोभनीय आहे.